राधिका वीडियो कॉल क्या करती? अरे आनंद जरा फोन घे यार, इथे मी काय अडचणीत आहे, तू जरा फोन घे ना प्लीज प्लीज. हा मी, अरे मी कसा घेऊ फोन, घरनं फोन येतोय. ठीक आहे चल, राधिका वहिनीशी बोलतो मी, देते. नाही नाही, इट्स ओके, मीच घेतो मीच घेतो. हो थँक्स आनंद. हाय राधिका, तू व्हिडिओ कॉल कशाला केलंस आता? आईना पाहिजे होता ना व्हिडिओ कॉल कसा करतात ते, म्हणून फोन केलाय. बोल आईशी. अग ऐक ना. हाय आई गुरु, कसा आहेस बा? बरा आहे ना? पोचला का? हो हो आई पोचलो, बोल ना. वा वा मस्त रे, याईने सोडलं का? हो आई सोडवतोय. का सोडवते? म्हणजे सोडलं त्यानं, सोडलं. हो बाकी काय करते? मी ना ते कोडं सोडवतोय. आम्ही कोडं सोडवतोय आई. हाय बाई, ऑफिसात गेल्या गेल्या कोडं सोडवायला लागले का? काही काम गिंग नाहीये का वाटते? अगं कमी आहेत ना काम ऑफिसमध्ये, थोडा वेळ होता सो ते कामांबरोबर कोड असं चाललंय ते. बरं केलं बरं केलं, कोड चढव. हा बरं आहे ना, बाकी बरं आहे ना? काही लागलं बिगलं तर मला सांग बरं, मी शब्द सांगेन तुला. हा जमलं तर. हो आई, ती म्हण असते ना इकडे डॅश डॅश तिकडे विहीर. विहीर म्हणजे रिव्हर ना? आई कोण भयाड विहिरीला रिव्हर म्हणून राहिली? विहीर म्हणजे वेल, वेल. हो आई, आता त्याच विहिरीत जीव द्यायची वेळ आली मला. काय म्हणलं? आई ऐक ना, मी नंतर करतो ना प्लीज, आता जरा कामात आहे ना. हा प्लीज प्लीज. नाही ठेव ठेव ठेव, फोन ठेव. बाय बाय बाय. आनंद जेन, तुम्ही बघत काय बसलाय, काय टाइमपास आहे? सोडवा ना यार. म्हणजे कसं, तुम्ही सांगत नाही आम्ही कसं सोडवणार तुम्हाला या जाळ्यातून, म्हणजे या चेन मधून. आनंद यार सोडव ना यार. हा जेनी काय करतेस, कशी निघणार चेन? मला वाटलं कापावी लागेल. नको मान कशाला कापायचे तेवढ्यासाठी? शनाया कूल डाऊन प्लीज. आनंद यार कर ना काहीतरी. म्हणजे मी असं सांगतोय, चेन आहे ना, चेन 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 कापावी लागेल. What's wrong with me? Thank you म्हणत आहे आणि what's wrong with me? हे घे परत बांधून देतो घे. आनंद प्लीज, आता तुम्ही भांडू नका यार, ती देऊन टाक बरं चेन लवकर. हे घे. हो 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 हो, व्हाईट गोल्ड सांभाळून ठेवा पर्स मध्ये. तुझं क्रेडिट कार्ड पडलं आणि नोट. हा आणि गुरुनाथ शुभेदा. गुरु तुझं कार्ड अजून तिच्याकडे कसं? माझ? अरे चल बघू बरं. अच्छा हे होय. अरे हे मी ब्लॉक केलंय कधीच, नो इश्यू ॲट ऑल. हा ब्लॉक केलाय ना, मग ठीक आहे. मग आता हिच्याकडे कशाला पाहिजे? इट्स ओके ना, ब्लॉक केलंय ना. काय इट्स ओके? नो नो नो, इट्स नॉट ओके. जेनी एक काम कर, सीजर आण पटकन. येस सर. अरे वाय सीजर फॉरवर्ड? दाखवतो ना फॉरवर्ड, दाखव. आनंद अरे जाऊ दे की कसं कशाला.
ब्लॉक केल्यानंतर ना कार्ड असे कापून टाकायचे, डिस्ट्रॉय करायचे. सो दे आर नॉट मिसयुज्ड. वा, सो दिस इज इट. नाही ठीक आहे ना, मी विलासला देतो, तो टाकून देणार डस्टबिन मध्ये. झालं सगळ्यांचं, सगळं करून झालंय. आता ज्याच्यासाठी आलो ते करूया का आपण? चला कामाला लागा. जेनी, तो मुझे भी लग रहा है कि दाल में कुछ काला है. सर, यस सर. सर, आई थिंक समथिंग इज रियली. सर, यू प्लीज स्पीक टू गुरु सर अबाउट शनाया सेंड ऑफ टुडे इटसेल्फ. आजच बोला प्लीज. हो, आज बोलावंच लागेल. बाजूला बाजूला होतो. पुढा तू माझ्या वाटेत येऊ नकोस. अव्वा, मी कुठं तुमच्या वाटेत आले? तुम्हीच येऊन धडकलात ना मला. काय डोळ्या लावून फिरताय तुम्ही? गुरुनाथच्या मागावर आहे मी. काय घडलंय ते मी तुला नंतर सांगीन. आता तुला एवढंच सांगतो, तुझ्या गुरुनी मला सगळ्यांसमोर खोटं ठरवलंय. साहेबांनी तुम्हाला खोटं ठरवलंय? म्हणजे या माझ्या चार डोळ्यांनी मी पाहिलंय, गुरुनाथच्या सोबत त्याच्या गाडीत त्याच्या शेजारी शनायाच होती. हो, ती शनायाच होती. पण गुरु साहेबांनी मला सगळ्यांच्या समोर खोटं ठरवलं आणि म्हणाले की ती समिधा होती. अकोळा, हे शक्य नाही. का शक्य नाही? साहेबांनी मला मी परवा गाडीतून घेऊन घरी नेऊन सोडलंय. नाही गार वाटलं त्यांच्या गाडीत. बघा कर्म माझं. बकुळा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाही हो काका. पण साहेबांबरोबर आहे. साहेब सुधारले आहेत आता, सांगून ठेवते तुम्हाला. हेच हेच तुमच्या सगळ्यांचं चुकत आहे. गुरु सुधारलाय हा भ्रम आहे तुमचा, भ्रम. एक सांगू बकुळा, दिसत तस नसत, कुठेतरी काहीतरी पाणी मुरताय. पाणी? हो मुरताय. हो, तुम्ही शोधून काढणार का ते? हो, गुरु राधिकाशी खोटं बोलतोय हे सत्य शोधून काढायचंय आणि ते सत्य सगळ्या जगासमोर आणायचंय. साहेब माझ्या वहिनींबरोबर खोटं बोलतायत? हो बकुळा, आणि या कामासाठी मला तुझी मदत हवी आहे. माझ्या वहिनी साहेबांसाठी काय पण, बारीक लक्ष ठेवते बघा साहेबांवर. एक सांग, माझा काही विश्वास नाही कारण साहेब सुधारले तो. पण ती शेणा चटक चांदणी, तिचा काय भरोसा नाही हो. ती साहेबांना भुरळ घालत असणार बघा. चटक चांदणी नाहीये ती, चिकट चांदणी आहे. चिकट चांदणी आहे ती, चिकट चांदणी. गुरु आणि राधिकाच्या संसाराला चिकटून बसलेली. बकुळा, तिला आपल्याला दूर करायचंय आणि ह्यासाठीच मला तुझी मदत हवी आहे. केली केली मदत. ये हुई ना बात. मिशन गुरुनाथ सुरू. मस्त आहे ना व्हिडिओ कॉल वगैरे? व्हिडिओ कॉलिंग म्हणतात नाही? हो. ए बा, फोनवरती दिसन का घासले? नाही नाही, त्यासाठी असला स्मार्टफोन लागतो. नाही ना तुमचा, नाही ना, नाही जमायचं. मलाही सारखं वाटते तुमच्याशी बोलताना असं, तुम्हाला पाहावं असं फोनवरती, तुला, गुरुनाथला, गुरुनाथच्या बाबांना. अहो आई, मग घ्या ना.
काय आला नाही बाई महागड बरं मी गिफ्ट करते हा काऊन ग बाई जाऊ दे ना असं महागड गिफ्ट भेट काही नको जाऊ दे माझं आहे ते बरं आई आता जर माझं क्रेडिट कार्ड असतं ना तास्ता घेऊन टाकला असता फोन तुमच्यासाठी तू बोलली का ग क्रेडिट कार्डाबद्दल गुरुनाथ सोबत हा म्हणजे एकदा बोलले आता आज परत बोली काय आला तर परत परत सारखं सारखं बोलायचं बरं तुझं तू घेऊन टाक बरं कोणावर अवलंबून राहायला नको राधिका आई आहो तसं तर काय रोज फोन येत असतात क्रेडिट कार्ड घ्या क्रेडिट कार्ड घ्या तेव्हाच घेतलं असतं ना पण यांना विचारी यांनी त्या शनयाला क्रेडिट कार्ड घेऊन दिलं होतं असंच आहो ना आणि शनयानं गुरुचं दिवाळं काढलं अजूनही वापरत असं का ग ती गुरुचं क्रेडिट कार्ड असेल तिचं राहायची तेव्हा वापरायची ती येईन तिची ती चमची ईशा दोघी काय काय शॉपिंग काय करायच्या काय काय घरी मागवायच्या नुसता खर्च केला पाय बरो हरीबाई पोटती बरं ती केवढा संचय झाला असता बरं पैशाचा सांग बरं आला नादी लागला गुरु त्या पोट्टीच्या काही कळत नाही बाई जाऊ द्या नाही झालं ते झालं कोळसा उगाळावा तेवढा काळ शनयाचा विषय काढला ना कधीच संपायचा नाही काय बरं कोण आलं तुमचं कुरिअर हाव का ते साईन थँक्यू थँक्यू दादा काय ग काय नाही यांची बिल आली या ऑफिस ए पाय आपण आता क्रेडिट कार्डचा विषय काढला आणि यांचं क्रेडिट कार्डचं बिल आलं पण गुरुच हो ए फोड बरं पाहूया आपण काय आहे आई नाही नको अग फोड ना आतापर्यंत मी कधीच यांची पत्र फोडून वाचली नाही पाहूया ना किती बिल येतं ते आपल्यालाही कळण ना पाहूया आई नको फोड तू पाहते मी नाही असं काऊन करता तुम्ही आई हे चिडतील नाही खरंच नको हे पाय राधिका तू तशी चांगलीच आहे पण आता सगळं बदललंय बरं यापुढे या घरामध्ये तू आणि गुरु तुमच्या दोघांमध्ये काही आडपडदा नाही पाहिजे बरोबर आहे का नाही फोड मी सांगते म्हणून दूध वरती आलं मी अगं मी पाहते बस फोडते फोड फोड बाई राधिका याआधी कधीच तू अशी खंबीरपणे वागली नाहीस पण आता तर वागावं लागेलच ना आता सगळंच बदल यापुढे यांच्यात आणि माझ्या कुठलाही आडपडदा नको वाच वाच किती बिल आलंय ते बघून घे सॉलिड डिझाईन्स आहे यार या सॅन्डल्स ची व्हॉट यूज त्यामधून काय फायदा आहे माझं प्रेशियस कार्ड त्या आनंदी कापून टाकलं कसा घेऊ यार नवीन सॅन्डल हॅरीला फोन करावा तर हे ओल्ड फर्निचर आहेत समोर यार चांगला केबिनच्या बाहेर चांगला काय करू यांना बाहेर काढायला काय झालं ठसका लागला सर अचानक आईने आठवण काढली होती
रडायला काय झालं बाळा? आईची आठवण येते. हे बघ, तू तू रडू नकोस, शांत हो. दोनच दिवसात तू आईकडे जाशील. सर, मी त्या कारणासाठी इमोशनल होतच नाहीये सर. मग काय झालं बाळा? सर, ऍक्च्युली ना, आय रिली नीड दिस जॉब. आय कांट अफोर्ड टू लूज दिस जॉब. तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. बघ शनाय, शनाय तू रडू नकोस, शांत हो. मी बघतो काही करता येतं का. हा, रडू नको. प्लीज सर, प्लीज, मी तुमच्या पाया पडते सर. असं पायाला वगैरे हात नाही लावायचं बाळा. तू माझ्या मुलीसारखी आहेस आणि तुझी अडचण मला कळलेली आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. मी योग्य वेळ बघून गुरु सरांशी बोलतो, सगळं काही ठीक होईल. तुला पाणी पाणी हवंय का? एक मिनिट रे, पाणी पण संपलंय. रघु, रघु, अरे रघुला मीच बाहेर पाठवला. मी मी स्वतः पाणी घेऊन येतो. शांत हो, सावकाश सावकाश. दोन दिवसात आईला भेटेन मी. दोन दिवस माय फुट. मी इथून कधीच जाणार नाही. ओल्ड फर्निचर तुम्हीच माझ्यासाठी काहीतरी कराल. बाकी ऍक्टिंग चांगली करते यार मी. ज्यासाठी ऍक्टिंग केली ते काम राहूनच गेलो. हा करेक्ट सर, बरोबर. हो राईट, मी तुम्हाला फोन मी करू परत सर तुम्हाला फोन. हा बोल. हाय गॅरी. कुठून बोलतेस तू? कुठून बोलणार आहे मी? ओल्ड फर्निचरच्या केबिन मधून बोलते. अगं पण सर कुठे गेलेत? ते पाणी आणायला गेलेत. बरं ते जाऊ दे ना. ऐक ना, मला ना संध्याकाळी शॉपिंगला जायचंय. म्हणजे सँडल तुटली आहे, मला नवीन घ्यायचे आहेत. आता क्रेडिट कार्ड पण नाही आहे. दुंडोकांनी कापून टाकलं ते. हो बच्चा, आपण ते बघू सगळं. आपण बोलू परत. तू एक काम कर, आता फोन ठेव, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. हा ठेव आता. राधिका, काय झालं? वा हे पान, यांचं क्रेडिट कार्डचं बिल 60,000 वरती आलं. होय, एवढं बिल? पान, ओव्हरड्यू झालंय. ओव्हरड्यू म्हणजे? म्हणजे वेळेत बिल भरलं नाहीये. मी आता आजच यांना सांगते, का लागलीच बिल भरून टाका म्हणून. व्याज वाढत जात ना. हो पण हे एवढं बिल कसं आलं? काहीतरी लिहिलं असेल ना तिथे. पाय बरं, लिहिलंय ना? तेच तर नाही. इकडे दे. उई, हे काय ग बाई? ही पावडरी, लिपस्टिका, काय सांड? हे तर ब्युटी पार्लरचं बिल दिसते. अहो नाही, हे पान, हे ते ब्युटी प्रोडक्ट्स, ते ब्रँडेड सँडल्स, हे पर्सेस. आता शनी आता इथे राहत नाही. आणि या सगळ्या तारखा या आत्ताच्या. हे सगळं काहून मागवलं असेल यांनी? गुरु आला ना, त्याला सगळ्यात पहिले विचार. हे बघ, मला इतर कोणाला काय वाटतं याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुला काय वाटतं ना ते. नाही आई, मी नाही विचारणार. मला माहिती आहे ना, खूप वाईट वाटत यांना. महाजनी काका यांना बोलले, डोळ्यात पाणी आलं यांच्या. मी नाही विचारणार. तू नको विचारू, मी विचार. सांगायला अतिशय वाईट वाटतंय आणि संताप संताप होतोय. आपण झालं काय? गुरुनाथला मी आता त्या नटवी बरोबर पाहिलं. या छोट्या छोट्या गोष्टीतनच मोठी गोष्ट होईल तेव्हा तुम्हाला समजेल.